म्हणतात ना, पुणे तिथे काय उणे. पुण्याच्या प्रत्येक कॉलेजच्या बाहेर मिळणारी अशी एक रेसिपी आज आपण करणार आहोत, शेवपाव. आणि झटकन होणारी अशी ही रेसिपी आहे, कारण सिंपल है तो सही है. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण शेवपाव करण्यासाठी जी चटणी आहे ती करून घेऊया. ही चटणी करण्यासाठी मी इथे काश्मीरी मिरच्या पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या, बिया काढलेल्या आहेत आणि एक 15 मिनटं आपण ह्या मिरच्या भिजवून घेतलेल्या आहेत. ह्या 6 ते 7 सुक्या मिरच्या आहेत. ह्या आता आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया. एक टमेटो, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, मीठ चवीप्रमाणे. चटणी वाटून घेऊया. पाणी घालायचं नाही आहे, टमेटो आणि ऑलिव्ह ऑइल जे आहे त्यातच आपल्याला ही चटणी अगदी बारीक वाटून घ्यायची. आपली चटणी तयार आहे, कन्सिस्टन्सी पाहू शकता. ही चटणी तुम्ही अगदी भरपूर गोष्टींसाठी वापरू शकता, जसं की शेवपुरी आहे, भेळ आहे, दाबेली आहे. अगदी फ्राईड राईस करताना जर शेजवान चटणी नसेल तरीसुद्धा ही चटणी वापरू शकता. चला तर मग आता सुरुवात करूया पुढच्या प्रोसेसला. इकडे मी बर्गरचे बन घेतलेले आहेत, तुम्ही स्वीट बनसुद्धा घेऊ शकता. आता आपण हा जो बन आहे हा मधोमध कापून घेऊया. अशा प्रकारे आपले 4 पाव कट करून झालेले आहेत. आता आपण ते असेंबल करूया. आपण ब्रेडच्या दोन्ही बाजूला बटर लावून घेणार आहोत. दोन्ही बाजूला व्यवस्थित बटर लावून झालेलं आहे. आता ही पुदिन्याची जी चटणी आहे ती आपण एका साईडला लावणार आहोत. ही चटणी पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण, लिंबू आणि चाट मसाला घालून केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण ही जी टमेटो आणि सुक्या मिरच्यांची चटणी केली होती ती लावून घेऊया. आता इथे मेयोनीज घेतलेला आहे. कांदा घालून घेऊया. कांदा अगदी बारीक चिरायचा आहे. चाट मसाला घालूया. आता ह्यावर आपण चीज किसायचं आहे. शेवपाव आहे, अगदी भरपूर शेव घालून घ्यायची आहे. इथे मी आता मेयोनीज घेतलेला आहे, हा आपण आता ह्या शेवेवर घालून घेऊया. टमेटो केचप घालूया. हे सुद्धा मी पाइपिंग बॅगमध्ये घेतलेलं आहे, कारण ते घालायला सोपं जाईल म्हणून. आता ह्यावर आपण पुन्हा चीज घालणार आहोत. आता हा आपण जो वरचा भाग आहे हा लावून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळे पाव आपण तयार करूया. गॅस ऑन करूया. हे जे पाव आहेत हे आपल्याला अगदी हलकेसे शेकून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण काय करणार आहोत, 1 चमचा बटर तव्यावर घालणार आहोत. अशा प्रकारे आपण हा पाव आता उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकवून घेऊया. आपल्याला खूप जास्त शेकवून नाही घ्यायचंय, दोन्ही बाजूने अगदी थोडा वेळ आपल्याला हे गरम करून घ्यायचंय. कट करून घेऊया. अशा प्रकारे आपली पुण्याची स्ट्रीट फूड रेसिपी तयार आहे. नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपीज शिकायच्या असतील तर कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा.
तर पुन्हा एकदा भेटूया अशा छान चटकदार रेसिपीसह रुचकर मेजवानीमध्ये.